लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दहा कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी जाहीर केला मात्र गेल्या महिन्यात राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारनं या निधीला स्थगिती दिली त्याचे तीव्र पडसाद कोल्हापूरच्या शाहूप्रेमी जनतेमध्ये उमटलेत आज शिवसैनिकांनी काळ्या झोळीतून निधी संकलन करत शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला हा निधी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात येणार आहे शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार गेल्या महिन्यात राज्याच्या सत्तेवर आलंय तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम आहेत या दोन व्यक्तींच्या सरकारनं यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या विविध कामांसह अन्य सर्व विकासकामं तसंच प्रकल्प खर्चालाही शिंदे फडणवीस सरकारनं स्थगिती दिली आहे त्यांच्या या निर्णयाचा फटका राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळ विकास निधीलाही बसलाय शिंदे फडणवीस सरकारनं शाहू समाधी स्थळाचा दहा कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी थांबवलाय शिंदे सरकारच्या या निर्णयामुळं कोल्हापुरातील शाहूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे सध्या शाहू महाराजांचं शताब्दी वर्ष सुरू असतानाच विद्यमान सरकारनं समाधीस्थळ विकास निधी रोखला या निर्णयाचा निषेध म्हणून आज कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं अनोखं आंदोलन छेडलं शिवसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत महाद्वार रोडवरील व्यापारी दुकानदार आणि नागरिकांकडून काळ्या झोळीत निधी संकलन केलं शिंदे सरकारनं पंधरा ऑगस्टपर्यंत आपला निर्णय मागं घेतला नाही तर कोल्हापूर बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदवला जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आज निधी संकलनाचा आम्ही कार्यक्रम शिवसेना वतीने कोल्हापुरात घेतलेला आहे आज निधी संकलन करून तो निधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देतोय शासनाचे प्रतिनिधी म्हणून ताबडतोब पंधरा तारखेपर्यंत जो शाहू राजेंचा अवमान या सरकारने केला आहे तो ताबडतोब पंधरा तारखे निधी पूर्ववत करावा अन्यथा ता पंधरा तारखेनंतर कोल्हापूर शिवसेनेच्या वतीनं एक दिवस कोल्हापूर बंद करून या शासना निश्चित करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे शिवसेनेच्या आजच्या अनोख्या निधी संकलनाला व्यापारी नागरिकांनीही प्रतिसाद दिला दरम्यान येत्या दोन दिवसात हा निधी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे दिला जाईल अशी माहिती संजय पवार यांनी दिली आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे सुनील मोदी रविकिरण इंगवले हर्षल सुर्वे मंजित माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते